मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत डोणगाव असून 35,000 लोकसंख्या असलेल्या गावाला शासकीय नळ योजना असून सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी महिला व पुरुषांना सर्व कामधंदा सोडून भटकावे लागत असून लोकप्रतिनिधी व प्रशासन पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याकरता सर्व पक्षांच्या वतीने दिनांक 28 मे रोजी डोणगाव ग्रामपंचायत समोर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली. सदर उपोषणास काँग्रेसचे नेते शैलेश सावजी हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना समर्थन म्हणून साखळी उपोषणाला माजी सरपंच संजय पाटील आखाडे, जिल्हा सचिव संदीप पांडव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष यासिन बेग, भाजप नेते अर्जुनराव वानखडे, सलीम पठाण, जावेद खान, राजीव पळसकर व इतर नागरिक बसले आहेत. अगदी उन्हाच्या कडाक्यात चालू असलेल्या उपोषणास माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे नेते श्याम उमाळकर, सुबोध सावजी, वसंतराव देशमुख यांनी भेट दिली. महसूल उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक 29 मे रोजी 2 टँकर सुरू करण्याचे आदेश गट विकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांना दिले असून ग्रामपंचायतच्या वतीने तत्काळ 2 टँकर सुरू करण्यात आले असून विस्तार अधिकारी शरद जाधव व सोनुने यांनी टँकर सुरू करून उपोषण सोडवले. मात्र उपोषणकर्ते शैलेश सावजी यांनी 6 वार्डात 6 टँकर सुरू करण्याची मागणी केली. विष्णू आखरे, तालुका प्रतिनिधी मेहकर, बुलढाणा. करता बसलेलो आहे. या गावामध्ये दररोज 70,000 ते 80,000 रुपयाचं पाणी हे विकत घ्यावं लागते. 35,000 लोकवस्ती असलेलं हे गाव आहे. अजूनपर्यंत या ठिकाणी एकही टँकर प्रशासनाच्या द्वारे सुरू झालेला नाही. गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं जे काही पाणी मिळते ते 10व्या 11व्या दिवशी या ठिकाणी पाणी मिळते. जी नळ पाईपलाईन आहे ती फक्त 35% गावामध्ये आहे. उर्वरित गावामध्ये नळ पाणी नळाची लाईन नसल्यामुळे त्या ठिकाणी टँकरशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून आमची मागणी आहे की या गावाला प्रत्येक वार्डात एक असे 6 टँकर या ठिकाणी सुरू झाले पाहिजे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे आज सकाळपासून होत असलेल्या येत असलेल्या महिला भगिनी त्याचबरोबर या सर्व लोकांचा आणि तसेच आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनावरती दबाव येणार आणि डोणगाव या गावाला 6 टँकर हे निश्चितपणानं मंजूर होणार आणि हे मंजूर होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार.